आता वळूयात पुढच्या बातमीकडे. हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील चार आरोपींचा एन्काउंटर करण्यात आलाय, त्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया. हे तर याच्यावर काय ना काय कायदेमधील जे थोडा बदल व्हायला पाहिजे, कारण की लोकांना जे आता सूट नाही पाहिजे असे लोकांना, आणि पोलिसनं जे एन्काउंटर जे पळून जाणार होते प्रकरणचे हैदराबादचे, चांगलं झालं ते एन्काउंटर झालं, आणि पोलिसनं जाणून बसून बी केलं असेल तर लय चांगलं झालं. हे भारताला मेसेज आहे, हा राज्याच्या पोलिसनं असंच करायला पाहिजे. पीएनला कोर्ट पेशी नकोच, पळून गेले म्हणून असंच ठोकायला पाहिजे, जेव्हा काहीतरी भारतामध्ये लोकांवर वचक येणार आहे. चार आरोपी जो हैदराबाद प्रकरण एन्काउंटर किया गया है, उसमें हमारा एक मुस्लिम समाज का है, उसके लिए हमारी ये इच्छा है तो उसको खाना देने को कोई ना जाए. हमारी ये चीज़ है, जो पुलिस ने एन्काउंटर करा, हमारे से यही मांग है उनको कोई खाना देने ना जाए. हैदराबाद पुलिस एन्काउंटर केशर यांचं मी आभार व्यक्त करतो मनाभावनातून. त्यांना चार आरोपी जे मारले ठार, त्यांना आमच्या बहिणीवर बलात्कार केलता. आज महापरिवहन दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज हैदराबाद पोलिसांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो, कारण तर त्या एन्काउंटर त्या पोलीस आरोपींना जे केलेलं आहे, त्यांना जे एन्काउंटर केलं, यांच्यासाठी मी ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली समजून जाईल, कारण ते यापुढे कुठल्या ताई बहिणीचे बलात्कार होणार नाही याची खबरदारी ह्या पोलीसवाल्याने घेतली. इथेच मला धन्यवाद मानतो ह्या पोलीसवाल्यांचा, कारण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. या आरोपींना त्यांनी जे एन्काउंटरमध्ये मारले हे फारच चांगलं केलं, कारण हे पळून जाण्यामध्ये त्यांचा उद्देश पूर्ण पळाले असते तर काहीच सिद्ध झालं नसतं, किंवा त्यांना त्या मुलीला न्याय मिळाला नसता. त्यांच्या मुलीच्या आईवडिलांना जे आज यातना होत आहेत, तर त्याचं त्यांनी जे पोलिसांनी केलं ते योग्यच केलं असं माझं मत आहे. हैदराबाद पोलिसांनी जी कामगिरी केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे, आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे काम केलं आहे हे खूप गर्वाने सांगण्यासारखं काम केलं आहे, आणि त्या मुलीला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे, त्याच्याबद्दल आमचं खूप खूप म्हणजे खूप मन भरून आलेलं आहे, खूप आनंदी आहोत. त्यांचं मनापासून आभार आणि आनंद व्यक्त. हैदराबाद पोलिसांनी जे काही आरोपींना एन्काउंटर केलेलं आहे त्याबद्दल मी खूप गर्वाने सांगू इच्छितो भारतीय जनतेला, की ज्या काही हत्याकांड केलं आहे त्या संदर्भात त्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभलेली आहे.